नमस्कार. सिम्पल कुकिंगच्या या भागात तुमची जोडली गुडली वासंती घोसपूरकर तुमचं स्वागत करते. आजचा जो आयटम मी सांगणार आहे तो बेस आयटम आहे. बेस आयटम म्हणजे कसं, मुरमुरेचा चिवडा मी तुम्हाला सांगितला होता, त्यापासून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करता आल्या. मग आजचा हा आयटम आहे बेस आयटम आहे, तर बघूया त्याला काय काय साहित्य लागतं. चला तर मग, या बेस आयटमसाठी मी जे साहित्य घेतलं ते आहे बीट ज्यूस, पालक ज्यूस, तीळ, कलोंजी, ओवा आणि जिरं. आता या बेस आयटमसाठी मला ज्यापासून हा आयटम बनवायचा आहे त्या आयटमसाठी मला लागणार आहे गव्हाची कणिक. तर ही गव्हाची कणिक मी आता 4 चमचे घेणार आहे. एक, दोन, तीन, आणि 4. चार चमचे गव्हाची कणिक मी घेतली आणि याच सोबत मला लागणार आहे बेसन. हे बेसन मी याच्यामध्ये टाकणार आहे. आता 4 चमचे कणिक घेतली म्हणून मी आता वापरणार आहे 2 चमचे बेसन, म्हणजे कणकीच्या निम्म बेसन. हे 1 आणि हे 2. या कणकीमध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे. आता ही 6 चमचे कणिक आहे, त्या हिशोबाने कणकीच्या हिशोबाने बेसनाच्या हिशोबाने मी 1.5 चमचा मीठ टाकलं. याला चांगलं व्यवस्थित कालवून घ्यायचं. आधी कणिक आणि बेसन एकत्र झाली पाहिजे व्यवस्थित. तर ही कणिक आणि बेसन ताजी व्यवस्थित याच्यामध्ये एकत्र झाली आहे. आता मी एक काम करणार आहे, या कणकीचे मी सारखे 4 भाग करणार आहे असे, किंवा मी त्या चमच्याने मोजून घेणार आहे. म्हणजे 1.5 चमचा कणिक मी एका भांड्यात घेऊन भिजवणार आहे. पहिल्या कणकीच्या गोळ्यामध्ये मी जिरं टाकणार आहे, जिरं, आणि ती कणिक मी हळद टाकून भिजवून घेणार आहे. दुसऱ्या कणकीच्या गोळ्यामध्ये मी पालकाने ते भिजवणार, त्याच्यात तेल टाकणार. तिसऱ्या कणकीच्या गोळ्यामध्ये मी हे बीटचा रस टाकणार आणि त्यावर कलोंजी त्यात टाकणार. आणि चौथा पांढरा जो मी गोळा भिजवणार त्यात मी ओवा टाकणार. तर या पद्धतीने आता मी ते करणार आहे. पुढे मी त्याचं काय करते हे तुम्हाला कणिक भिजवून घेतली की सांगते. ही कणिक भिजवून आता आपली झाली आहे. हे बीटचं आहे, हे हळदीचं आहे, हे पालकाचं आहे आणि हे साधं पांढरं आहे. आता मला याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत, कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे ती ठोकापुरीची रेसिपी. ठोकापुरी हा काय प्रकार आहे हे रेसिपी तयार झाल्यावर तुम्हाला कळेल. तर आता मी हे करून घेते. ही पोळी पोळपाटावर मी लाटून घेतली. याला ठोकापुरी का म्हणायचं तर या म्हणजे पोर्कनी मी आता म्हणजे हा काटा चमचा वापरून मी पूर्ण या पोळीला छिद्र करून घेते आहे. आता हे छिद्र करून घेतल्यानंतर याचे मी छोटे छोटे आकार कापून घेणार आहे आणि हे आकार सगळे तळणार आहे आणि याला म्हणायचं ठोकापुरी. बरेचदा अशा या पुऱ्या करून घेतात छोट्या 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 आणि लहान मुलांना बसवतात की त्याच्यावर आता फोर्कनी तुम्ही छिद्र करा. मुलं आनंदाने ते काम करतात आणि ते तळले जातं. बिस्किटासारखी ही लागते. तर आता हे झालं की मी तुम्हाला दाखवते. हे माझ्याकडे हे आहे एक स्टार आहे, एक फ्लॉवर आहे, एक हार्ट शेप आहे आणि गोल आकार मी या पेल्याने करणार आहे. आता हे झालं की मग मी तुम्हाला दाखवते. माझ्या या
पुऱ्या करून झालेल्या आहेत. आता मी या तळायला टाकल्या आहेत, म्हणजे या फुगत नाहीत, या फुगायला नको आहेत, तेवढ्यासाठीच आपण याला छिद्र केली आणि म्हणून मग या ठोकापुरी. तर ही ठोकापुरी तळल्यानंतर फार सुंदर दिसते आणि मुलांना पण आवडते. आता या ठोकापुरीमध्ये अजून एक गोष्ट मी केली आहे. हा बघा, हा मी एक जाडसर भाग, त्याचा एक शेवटचा जो भाग होता तो जाडसर लटला आणि हा असा ट्रायंगलमध्ये कापून घेतला आहे. आता मी पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे की त्याचा काय उपयोग आहे. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की हे बेस फूड आहे. बेस फूड म्हणजे ज्याप्रमाणे मुरमुऱ्याचा चिवडा मी तुम्हाला सांगितला त्यापासून तुम्हाला वेगवेगळ्या भेळी करता येतात, तसं या गोष्टींपासून तुम्हाला वेगवेगळं काय करता येईल तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. म्हणून मी हा प्रकार केलेला आहे. पण हा प्रकार तसाही मुलांना फार आवडतो आणि हा खायलासुद्धा उत्कृष्ट लागतो. यामध्ये आपण काहीच मसाले घातले नाही आहे, फक्त मीठ घातलं आहे, त्यामुळे हे अक्षरशः बिस्किटासारखं लागतं, बस बाकी काही नाही. आणि यामध्ये आपण कलोंजी, तीळ, जिरं अशा सगळ्या गोष्टी घातल्यामुळे त्याची पण एक विशिष्ट चव या पुऱ्यांना येते, या ठोकापुरीला येते. तर अशी ही माझी ठोकापुरी. आता या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या की मी तुम्हाला दाखवते. आपली ही कलरफुल ठोकापुरी तयार झाली आणि ही किती क्रंची आहे हे मी तुम्हाला आवाज करून दाखवते. ही बघा, तर ही ठोकापुरी आता माझी तयार झाली. हे जे मोठे मोठे पीसेस मी इथे करून ठेवलेले आहेत याचा उपयोग हे मी काय करणार आहे तर याचा उपयोग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज मला फक्त ठोकापुरीची प्रोसेस तुम्हाला समजावून सांगायची होती. या ठोकापुरीमुळे बीट, पालक मुलांच्या पोटात जाते, हे साधं आहे, पण याच्यात जिरं टाकलं आहे आणि याच्यात आम्ही ओवा टाकला आहे हळदीच्या याच्यात, त्यामुळे हळद, जिरं, कलोंजी आणि ओवा, तीळ या सगळ्या वस्तू पोरांच्या पोटात जातात, तसं तर काही ते खात नाहीत, भाज्या खात नाहीत, मग म्हणून मी हा तुम्हाला एक नवीन प्रकार सांगितला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर जरूर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. हा ठोकापुरीचा भाग तुम्ही नक्की करून पहा. एकतर या 25 दिवस 30 दिवस टिकतात, या तुम्ही भरपूर करून ठेवल्या. मी कलरफुल केले आहेत, तुम्ही कलरफुल केल्याच पाहिजे असं नाही. हळद घालून नुसत्या पिवळ्या पातळ पातळ ठोकापुरा केल्या तरी कळेल. मी आता तुम्हाला दाखवते, हे बघा, हा जो भाग मी तळलाय हा थोडा जाड आहे, बरोबर आहे, आणि ही जी ठोकापुरी मी जी केली आहे ही बघा ही पातळ आहे. तर ही पातळ आहे आणि हा भाग जाड आहे, मग हा काय हे काय केलं आहे, या दोन्ही याची तुम्ही जाडी बघा. तर हे मी केलेलं आहे. आता मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये याचे उपयोग सांगणार आहे. धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि हे बेस फूड आहे, जसं मुरमुऱ्याचा चिवडा बेस फूड होतं त्यापासून तुम्ही 4 प्रकार केले, यापासून पण तुम्ही 4 प्रकार करू शकता. खाताना ही बिस्किटासारखी लागते त्यामुळे मुलं आनंदाने खातात. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा आणि तुमच्या ओल्डी गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा.